गम्मत चिनी भाषेची मराठीतूनच्या पुढच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात आपण भविष्यकाळातली वाक्य बघितली आणि त्यामध्ये आपण वे याव या दोन शब्दांचा वापर अर्थाची छटा दाखवण्यासाठी कसा करतात ते बघितलं तर याच व्य या शब्दाच्या संदर्भातली अधिक माहिती आपण आज घेऊया आणि अजून एक नवीन शब्द आपल्याला त्यानिमित्ताने कळेल वे आणि नंग या दोन शब्दांचा वापर करून आपण करू शकतो करता येतं या पद्धतीची वाक्य चिनी भाषेमध्ये दाखवू शकतो तर ती आपण वाक्य कशी करायची ती बघूया व्हे हा शब्द आपण वापरतो जेव्हा एखादं कौशल्य किंवा कला ही आपल्याला शिकल्यामुळे यायला लागली आहे हे सांगायचं असेल तेव्हा आणि नंग नंग हा शब्द किंवा हे सहाय्य क्रियापद आपण वापरतो जेव्हा आपल्याला परवानगी मागायची किंवा मा एखादी गोष्ट घडेल याची शक्यता पडताळून बघायची असेल तेव्हा आपण नंग वापरतो म्हणजे इंग्लिशमध्ये दोन्हीचा अर्थ कॅन असाच होऊ शकतो त्याचं भाषांतर पण त्याच्यामध्ये अर्थामध्ये थोडी छटा वेगळी आहे आता आपण बघूया की मला पोहता येतं म्हणजे पोहणे हे आपण शिकतो आणि शिकल्यानंतर आता आपल्याला ते पोहता यायला लागले असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण वाक्य ते चिनी भाषेतलं होईल ओ वे यो वो, वे, यो वो वै यो यम ओ म्हणजे मी वै म्हणजे शकतो आणि काय करू शकतो तर यो यम म्हणजे पोहणे हे मला पोहता येतं त्याला क्रिकेट खेळता येतं तो। मी त्याने कुणीतरी त्याला क्रिकेट शिकवले आता आणि त्याला आता क्रिकेट खेळता यायला लागले तर ते कसं होईल था व्य दा पान छिओ था म्हणजे तो वे म्हणजे शकतो दा पान छिओ म्हणजे क्रिकेट खेळणे आतला ह्यातला जर शब्दशार्थ घेतला तर दा म्हणजे मारणे पान म्हणजे फळी आणि छिव म्हणजे चेंडू थोडक्यात ते क्रिकेटचं भाषांतर चिनी भाषेत ते फळी चेंडू असं करतात आणि त्याला फळी चेंडू मारता येते म्हणजे क्रिकेट खेळता येतं था व्य दा पान छे तिला चिनी भाषा बोलता येत नाही तर आता नाहीसाठी आपण आधी बघितलं होतं की पू, हा शब्द वापरून आपण सकारार्थी होकारात्मक वाक्याचं नकारार्थी वाक्य करतो था पू है शो चोंगवन चोंगवन म्हणजे चिनी भाषा पू है म्हणजे शकत नाही काय शकत नाही शो शो म्हणजे बोलणे त्यामुळे ती शकत नाही बोलणे चिनी भाषा आता प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला गाडी चालवता येते का मी तुम्ही गाडी चालवणं ड्रायव्हिंग शिकलात का त्यामुळे इथे सुद्धा वे या शब्दाचा वापर होईल नी वे खाय छ मा छ चा म्हणजे गाडी खाय म्हणजे चालवणे खाय छ चा म्हणजे गाडी चालवणे त्यामुळे तुम्हाला गाडी चालवता येते का नी व्हय खाय छ मा आता आपण नंग हे कधी वापरतात ते आपण बघूया ते एखादी शक्यता पडताळून बघायची असेल किंवा मा परवानगी मागायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो इथे आपल्याला म्हणायचं आहे की इथे ही शक्यता आहे की माझ्याकडून तुम्हाला मदत होऊ शकते त्यामुळे वो नंग पांग नीमन इथे आपण नंग वापरला पांग म्हणजे मदत करणे नीमन म्हणजे तुम्ही मी शकतो मदत करणे तुम्हाला तुम्ही उद्या लवकर येऊ शकता का मी थियान मीं थियान नी नंग जाओ दियान लाय थियान म्हणजे उद्या नी तू नंग शकणे दियान म्हणजे लवकर हे दोन शब्द आपण मागच्या वेळी कालवाचक शब्दांच्या वेळी बघितले होते जाओ शांग म्हणजे सकाळ आणि दियान हा शब्द तास या अर्थी मेजर वर्ड आहे म्हणून जाओ दियान म्हणजे लवकर लाय म्हणजे येणे त्यामुळे मी थियान नी नंग जाओ दियान लाय मा आता असं वाक्य आहे की वाय गो रन गो रन नंग पू नंग इथे आपण असं घेऊया हे पू नंग काढू आपण गो रन नंग सांचीयामा म्हणजे परदेशी लोक सहभागी होऊ शकतात का वाय म्हणजे बाहेर गो म्हणजे देश त्यामुळे वाय गो म्हणजे देशाबाहेरचे रन म्हणजे लोक त्यामुळे देशाबाहेरचे लोक थोडक्यात परदेशी लोक सांचिया म्हणजे सहभागी होणे समजा एखादी कॉन्फरन्स आहे किंवा आणि काही कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमात परदेशी लोकांना सहभाग घेण्याची परवानगी आहे का तर त्या अर्थाने वाय गो रन नंग सांचिया परदेशी लोक सहभागी होऊ शकतात का तशा पद्धतीने नंग आणि वय हे इंग्लिशमधल्या कॅन या अर्थाचे शब्द आहेत पण त्यांचा अर्थ हा थोडा थोडा वेगळा आहे आणि त्या अर्थछटेप्रमाणे आपल्याला तो तो शब्द वापरायचा आहे जर तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं तर वय नंग त्यां कई असा अजून शब्द आहे तर याचे बरेच वेगळेवेगळे त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरले जातात आणि वेगळ्या अर्थछट्टांच्या दृष्टीने ते वापरले जातात पण सध्या आपण त्यातला एक एक फरक बघितला आहे अजून बरेच असे त्यातले वेगळे फरक आहेत येत्या काही या व्हिडिओमध्ये आपण ते, ते, ते सुद्धा नक्की बघूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट करून कळवा या व्हिडिओ मालिकेत तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा या भागात आपण इथेच थांबूया पुढच्या भागात भेटूया बाय बाय 再见。